मित्रांनो, मी सागर चव्हाण. कृपया माझा व्हिडिओ चालू करण्याच्यापूर्वी कानाला हेडफोन लावूनच मगच सुरुवात करा. मित्रांनो, मी तुम्हाला कामिन मावशी आणि माझी रात्रीची कहाणी कालच्या भागापासून सुरुवात करत आहे. मित्रांनो, माझी कहाणी ऐकताना बाथरूमचा रस्ता धरावा लागेल एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, कारण मी इतक्या हॉट, सेक्सी आणि मस्त कहाण्या आहेत की तुम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकणार नाही. चला मग सुरू करूयात. पाठीमागील भागाहून मावशीला मी उभ्या चोळत होतो. आम्ही दोघं पूर्ण नागडे उघडे नागडे झाले होतो. मी माझा बाबूराव मावशी हातामध्ये दिला. मावशीचे डोळे आणि तो दोन्ही आ वाचले होते, विस्फारले होते. मावशीनं मला एवढा मोठा कधी बाबू पाहिला नसेल असं मला वाटलं, कारण काकाचा बाबू तर खूपच छोटा होता, माझ्यापेक्षा निंबाच असेल. आणि माझा बाबू बघून तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ती माझा बाबूराव हातामध्ये घेऊन जोर जोर हवा सुरुवात केली. मी मात्र तिचे मोठे मोठे बॉल दोन्ही हातानं चोळत होतो, कधी पीत होतो आणि कधी तिच्या बेंबीमध्ये जीव घालून तिला चाटण्याचा प्रयत्न करत होतो. तिचे गाल, तिची मान, तिची कंबर मी चाटत होतो आणि चोळण्याचा प्रयत्न करत होतो. एवढा आनंद, एवढी खुशी मला सर्वप्रथम खरंच मिळत होती. असा आनंद खरंच घरचा माल काहीही कमाल असं मला वाटतं. मित्रांनो, बघता बघता मावशी गुडघ्यावर थांबली आणि माझ्या बाबाला तोंडामध्ये घेऊन जोर जोरानं चोखायला सुरुवात केली. तिच्या गळ्यापर्यंत ती ऑक ऑक करत होती, तोंडातून लाळ गळत होती, तरी पण ती माझ्या बाबूरावला सोडायला तयार नव्हती आणि ती जोर लावून माझ्या बाबूरावला त्याच्या तोंडामध्ये घेत होती आणि जोर जोराने चोखण्याचा प्रयत्न करत होती. मित्रांनो, मला असं वाटत होतं की असला वेळ जी आहे ती कधी माणसाला म्हणजे वेळ संपून जाऊ नये एवढं असं खुशीचं आणि टाईम ज्या आपल्याला मिळतो त्याला असं सांगता येत नाही. मित्रांनो, मग त्याच्यामध्ये जे काही आपलं कारणस्थान आहे, म्हणजे आपण जे काही करतो हे खरंच आपलं कसं वाटतं याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही. मित्रांनो, तर मी आपल्याला तिच्या तोंडात माझा बाबूराव बसत नव्हता, पण ती गळ्यापर्यंत माझा बाबूराव ओढून ओढून घेत होती. मग थोड्या वेळनं मी तिला उठवलं आणि तिला खाली झोपवलं आणि तिला सरळ झोपून तिचे दोन्ही पाय फाकवले आणि तिच्या चिमणीवर माझा बाबूराव वरखाली घासायला सुरुवात केली. तिच्या पाकळीतून, तिच्या चिमणीतून पाणी वाहत होतं, कारण ती एकदम चिपचिप झाली होती. तिनं पण कामानं आतूर झाली होती. माझा मोठा बाबूराव तिच्या चिमणीच्या बरोबर मध्यभागावर ठेवून दाब द्यायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर एवढी जवळी माझी मावशी, पण माझ्या बाबूरावमुळं तिच्यासुद्धा तोंडातून चितकार निघेल असं तिला वाटत होतं. तिनं स्वतःच्या तोंडावर आपला हात ठेवला आणि आपला आवाज मधल्यामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. मी असा जोरदार धक्का मारला की एका झटक्यामध्ये माझा पूर्ण बाबूराव तिच्या खोलीमध्ये शिरला आणि फसून बसला. मावशीचे डोळे विस्फारून गेले होते, तोंडचा आवाजला होता. माझं भलं मोठं हात्या तिच्या आरपार आतमध्ये बेमीपर्यंत घुसल्यासारखं तिला वाटत होतं. मात्र तिच्या तोंडाकडे पाहतच राहिलो आणि हळूहळू आत बाहेर माझा बाबूराव करायला सुरुवात केली. मग तिनं आपल्या तोंडावरला हात काढला आणि माझ्या मानेवर टाकून तिनं मला ओढून घेण्याचा प्रयत्न चालू केला. JCB जसं विहिरीची खुदाई करत असतो तसा माझा बाबूराव तिच्या पाकळीची खुदाई करत होता. जोर जोरानं मी झटके मारत होतो. त्या झटक्यासंग तिचे बॉल उसळत होते आणि ती माझ्या कमरेला धरून ओढून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिनं खालून आपली कंबर हलवण्याची सुरुवात केली होती. माझ्या बाबूरावनं मावशीला पूर्ण समाधान मिळत होतं हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. तिनं सारखं माझं तोंड खाली घेऊन माझ्या ओठाचे, माझ्या तोंडाचे चुंबन घेत होती. म्हणत होती, सागर, कधी कुठं होतास रे इतके दिवस? माझे एवढी मी तहानलेले आहे. तुझ्या काकामुळं मला काहीच कधी झालं नाही, कधी मला अशी खुशी मिळाली नाही. तुझ्या बाबूरावमध्ये खरंच दम आहे, तुझ्यात दम आहे. कर, तुला केवढं करायचं तेवढं, तू जेवढं करू शकशील तेवढी कर. आज तुझी मावशी तुझी राण झाली. मला माहीत असतं तुझा हत्यार आणि तू असा आहेस, तर मी तुला कधीच माझ्या अंगावर ओढून घेतलं असतं, पण मीच मूर्ख समजले. मावशी बडबडत होती आणि मी तिला ठोकत होतो. तिचा कधी एक पाय वर घेत होतो, कधी एक पाय खाली घेत होतो, कधी दोन टांगड्या खाली सरकावून तिला जोर जोरून ठोकण्याचा प्रयत्न करत होतो. मग मी माझं बांबूराव बाहेर काढला आणि मावशीला सांगितलं, मावशी गोडीसारखी वाकून राहा. मावशी उठली आणि गुडघ्यावर वाकून राहिली. कमरेला थोडा बाग दिला आणि गान थोडी वर केली. मग तिची पाकळी बराबर मला समोर दिसत होती, फाकून राहिलेली. मग मी तिचे केस पकडले आणि पाठीमागून तिच्या पाकळीवर माझा बाबूराव ठेवला आणि दणकी द्यायला सुरुवात केली. प्रत्येक दणक्याकणी तिच्या तोंडातून आ ऊचे चित्कार बाहेर येत होते. तिला खूपच आनंद होत होता, खूपच चांगलं वाटत होतं. तिनं एवढा आनंद कधीच घेतला नव्हता असं तिच्या वागण्यावरून आणि तिच्या बोलण्यानंतर वाटत होतं. एवढी सुंदर आणि एवढी चिकनी मावशी मला मिळाली याचं मला खूपच समाधान वाटत होतं.
मी पण आनंदामध्ये विहार करत होतो. तिचे नितंब एवढे मोठे होते की मी तिच्या कमरेमधून हात घालून तिला माझ्या बांबूवर थांबत होतो आणि ती पण मागपुढे होऊन सरकून माझ्या बाबूरावला जागा करून देत होती आणि जेवढं जाईल तेवढं आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझा बाबूराव जवळजवळ तिच्या बेंबीच्या देठाजवळ गेला असेल अशा मी तिला जोरजोराने दणके मारत होतो. मावशी एक वेळा दोन वेळा झडली होती पण माझं पाणी येण्याच्या मार्गावर नव्हतं. मी तिला जोरजोराने दणके द्यायला चालू सुरुवात केली होती. परत मी तिच्या पाकळीतून माझा बाबूराव बाहेर काढला आणि मावशीला सांगितलं, मावशी आता उभा राहून घेतेस का? मी उभा राहिलो आणि मावशीला माझ्या दोन हातामध्ये घेतलं आणि तिला वर उभा करून आदरच्या आदर तिला माझ्या बांबूवर बसवला आणि तिला जोरजोराने धक्के द्यायला सुरुवात केली. मावशी माझ्या बांबूवर नाचत होती. तिने माझ्या गळ्यामध्ये हात टाकला आणि घट्ट मिठी मारून ती माझ्या बांबूवर उसळ्या मारायला सुरुवात केली होती. तिला तिचा आनंद ती लपवू शकत नव्हती. ती उसळ्या मारत असताना तिचे बॉल माझ्या तोंडावर आपटत होते. मग एवढे मोठे बॉल होते तिचे की असे उसळ्या मारता मारता माझ्या नाकावर तोंडावर तिचे बॉल आपटत होते आणि मी तिला खाली खालून दणके द्यायला सुरुवात केली होती. त्या दोघाला खूपच दम लागला होता. मीसुद्धा खूप थकलो होतो कारण मावशी अशी मजबूत होती, जाडजूड होती आणि मी तिला माझ्या पूर्ण तिचा भार माझ्या पूर्ण बांबूवर पेरवला होता. त्याच्यामुळं मला थोडा दाप लागलाच होता. मावशीला खाली उतरवलं आणि तिला सांगितलं, मावशी मी आता खाली बसतो, मी खाली झोपतो होताना तू माझ्या बांबूवर बस आणि उड्या मार. मावशी म्हणाले, ठीक आहे तू झोप खाली. आता मी माझा बांबूराव बाबू टाईट करून होताना झोपलो. मावशी दोन्हीकडे पाय फाकवलं आणि माझ्या बाबूराव बरोबर आपली पाकळी टाकून बसली. मी खालून दणका दिला आणि मावशी वरून दोघाचा दणका एक झाला. बाबूराव एवढा आतमध्ये घुसला की तिच्या मावशीच्या तोंडातून आई ग आवाज बाहेर निघाला. मावशीचे दोन्ही पाय माझ्या कमरेच्या आजूबाजूला होते आणि ती उठबशा काढायला सुरुवात केली होती. जवळजवळ पाऊण तास मी तिला ठोकत होतो वेगवेगळ्या पोजमध्ये. मावशी परत एकदा झडली होती आणि मावशीचं पाणी माझ्या खालून माझ्या मांडीवर येत उघड आला होता. मावशी म्हणाली, सागर तुला अजून किती वेळ लागतो? मस्त झालं, मी तर खूप थकले आहे बाबा. आता बघ तूच ये माझ्यावरती आणि मला लाव आता तुझं पाणी काढून घे कारण मी खूप तंबले आहे, थकले आहे. आता माझ्यानं काही होणार नाही. असं म्हणून मावशी उठून उभी राहिली. मग मी बाजूला बसलो आणि मावशीला सांगितलं, मावशी तू उतानी पळ, आता मी तुला ठोकतो. कसा ठोकायचं बघ, तुला तुझं पाणी काढतो. म्हणजे बाबा माझं पाणी तर कधीच निघालं, किती वेळा झालं, आता तू तुझं पाणी काढायचं बघ कारण मी खूप थकले आहे. मावशीला उतानी झोपली, दोन्ही पाय बाजूला केले आणि माझा बाबूराव टेकून असा दणका दिला तिच्या तोंडातून परत आलं, आई ग मेले, दमन घे बाबा. आता मी माझे लांब पाय केले, माझ्या अंगठ्यावर थांबलो, तिच्या जे खांदे पकडले आणि जोरजोराने तिला ठोकायला सुरुवात केली. माझा बाबूराव तिच्या आरपार घुसून तिच्या बेंबीपर्यंत घुसत होता आणि उसळ्या मारत होता. माझी एवढी स्पीड वाढून गेली होती. आता माझं पाणी निघण्याच्या मार्गावर आलं होतं आणि मी जोरजोराने माझ्या अंगामध्ये थरथर सुटली होती आणि माझं अंग आकडत चाललं होतं आणि मी तिला जोरजोराने ठोकत होतो. आता पूर्ण आरपार घातला पूर्ण बुडापर्यंत आणि मी माझ्या पाण्याचा फवारा तिच्या आतमध्ये सोडून दिला आणि तिच्या अंगावर तसाच पडून राहिलो. तिनं मला घट्ट मिठी मारली होती, दाबून धरली होती. तिच्या चेहऱ्यावर एकदम समाधान दिसत होतं. मग मी तिच्या अंगावर तसाच थोडा वेळ पडून राहिलो. धन्यवाद मित्रांनो.